खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000 सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 जुला सिल्क 499 जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस् ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। काँग्रेसच्या मेळाव्यात एकाही मुस्लिम नेत्याचा फोटो नसल्यानं अय्याज नाईकवडी आक्रमक, खंत व्यक्त करत सुरू असलेल्या मेळाव्यातून पडले बाहेर। आज मिरजेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मिरज विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्या मेळाव्यात एकाही मुस्लिम नेत्याचा फोटो नसल्यानं काँग्रेस नेते अय्याज नाईकवडी आक्रमक झाले। त्यांनी खंत व्यक्त करत ते जाहीर मेळावा सुरू असताना उठून गेले। त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणलं। यावेळी त्यांनी फक्त मतासाठी मुस्लिम पाहिजेत का असा टोला यावेळी लगावला। पुढे नाईकवडी काय म्हणाले ते पहा। मुस्लिम समाजाचा काहीही भाग नसेल तर तुम्ही आतापर्यंत जी मुस्लिम समाजाला वागणूक द्याल हे खाली की त्याच्यामध्ये बदल करणार आहे। मुस्लिम समाजाने या वेळेला जे मतदान केलेलं त्याच्या संदर्भामध्ये कुठे एक शब्द बोलायचं तयार नाही। सत्तेचा सहभाग नाही, सत्तेचा वाटा नाही। अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही या पद्धतीने जातीवादी मागत असाल तर ज्या जातीवाद्यांच्या मुद्द्यावर बसून आपण विजय मिळवायचा आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही काय वागायला लागलाय हे बघणं गरजेचं आहे। मिठाचा खरा टाकायला लय आपल्याला वाटत नसत्या। मी तुम्हाला अजून मी सांगायला लागलोय, शहाणूबाईचं बघा, तुम्हाला जे मतदान बेसिक मतदान आहे त्या मतदानामध्ये आणि म्हणत नाही आम्ही दुसऱ्याला मतदान देणार आहे कितीही लागलं होतं, पण जर घरात बसलो तर तुम्हाला अडचणी होते। त्यामुळं जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने वागायचं हे समजून घ्या काय चाललंय ते तुम्हाला कळलं ना। काय करत निरंतर मतदान करण्याचं 3 वेळा सांगा लागलाय दिल्लीमध्ये बोललो पण इथल्या मुसलमानांची काय अवस्था आहे कोणी बोललं नाही। आता सुद्धा एक प्रश्न चालू आहे ते कोणत्या कारणाने दिल्ली मुसलमानांचं राजकारण पूर्ण होईल आमच्या देशामुळे त्यांचं पूर्ण होईल ना आमच्या प्रेमामुळे पूर्ण होईल। त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिक आहे पण प्रामाणिकपणाचं तुम्ही गैरअर्थ घेऊ नका। आम्ही तुमच्या बरोबर राहायला तर काय अवस्था होईल तुमची।
जिंकता येण्यासारखी आहे. 25,000 मतं जिंकत आहे, 25,000 मतं जिंकत पुन्हा मन मिळालं कुठल्याही नेत्या पडलं नाही. इथे बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा नकारमध्ये आहे. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.